देशात अनेक घटना होत असताना देखील काही राजकीय नेते आणि मंत्रिमंडळ हे राजकारणात व्यस्त आहे. माझ्या वयापेक्षा जास्त असणाऱ्या 7 आमदारांना ते चॅलेंज आहे. महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण चालू आहे त्यामुळे युवकांना राजकारणात येण्यासाठी कोणत्या तोंडाने सांगणार. जे राजकारण सुरू आहे तसं राजकारण या आधी महाराष्ट्रात कधीही सुरू नव्हतं. ते पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचं गरजेचं आहे. जर हे राजकारण बदललं नाही तर देश मागे जाईल. ते तुम्हा आम्हा जनतेला नको असून आम्हाला देशासाठी व जनतेसाठी काम करणारे राजकारणी पाहिजे आहे. स्वार्थासाठी काम करणारे नाही, जनतेसाठी काम करणारे राजकारणी आम्ही शोधण्यासाठी संवाद मेळावा घेत असल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. आत्ता तरी माझं चॅलेंज माझ्या वयापेक्षा 7 आमदार जास्ती त्या लोकांना आहे. महत्त्वाची गोष्ट ही बघा, गंमत बाजूला ठेवली तर एकच आहे की 33 वर्षाचं मी सतत एवढ्यासाठीच बोलत आहे कारण ह्या वयामध्ये अर्थात मी जेव्हा विधान भवनात गेलो मला काम करण्याची संधी मिळाली. उद्धवसाहेबांच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ते काम आपल्या समोर आहे. आपण देखील माझ्यासोबत आपण वेगळ्यावेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये गेलो, दुष्काळ कमी करण्याचा प्रयत्न केला, जिथे काही त्रास होते ते मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि हेच कर्तव्य मला वाटतं प्रत्येक मंत्रिमंडळाचं असतं की त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या विचारधारेतून हे काम करणं गरजेचं असतं. आत्ताचं जे राजकारण आहे हे राजकारण बघत असताना मला एवढंच प्रश्न पडतो की मी कुठच्या तोंडाने दुसऱ्या तरुणांना सांगू की तुम्ही ह्या राजकारणात या, हे गलिच्छ राजकारण झालेलं आहे, कोणी कोणाचा नाही, विश्वास ठेवण्यासारखं नाही. आणि म्हणून ही जी एक प्रयत्न आहे आमचा, मी ज्या ज्या मतदारसंघात जातो आहे तरुण तरुणींशी बोलतो आहे, वयस्कर लोकांशी पण बोलतो आहे, वेगळ्यावेगळे वयगटातल्या लोकांशी बोलतो आहे की हे जे राजकारण आहे महाराष्ट्रात राजकारण कधीही असं नव्हतं आणि हे पुन्हा आपल्याला त्याच चांगल्या मार्गावर नेणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठीच मी सगळ्यांची साथ मागत आहे कारण हे राजकारण बदललं नाही तर महाराष्ट्र मागे जाईल. जे स्वार्थी राजकारण आहेत त्यांचं ठीक आहे, स्वार्थ निघून पुढे जातील ते, पण आपलं काय, लोकांचं काय, जनतेचं काय, राज्याचं काय, हे विचार करणं गरजेचं आहे. नहीं, मैं थोड़ी इस पे इन्फॉर्मेशन लेके ही बात करूंगा. दिल्ली में मोदी परिवार और पीएम मोदी में दुर्घटना झालेली आहे, रायगड मध्ये दुर्घटना झाली आहे, रिशाळवाडा मध्ये, यवतमाळ मध्ये, म्हणजे बुलढाण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पूर परिस्थिती. अनेक लोक अडकले. मुख्यमंत्री जे आहेत ते मोदींना आणि अमित शहांना भेटायला दिल्लीला गेलेले. मला वाटतं एक महत्वाचं आहे, दोन चार बाबी याच्यात लक्षात घेण्याच्या आहेत. एक म्हणजे आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये आणि अर्थात देशामध्ये जगामध्ये पर्यावरण बदल हा एक मोठा विषय झालेला आहे. पाऊस, अनियमित पाऊस, सततचा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, कधी उष्णता असेल तीव्र, कधी थंडी असेल, हे सगळे जे विषय आहेत ते आता आपल्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या वेगळ्या महिन्यात पण कमी काळात दिसायला लागलेले आहेत. ह्यावेळी आम्ही जो पर्यावरणाचा प्लॅन बनवलेला तो आता थांबवलेला आहे. पण हे सगळं होत असताना देखील जसं मी सांगितलं की एका बाजूला ह्या सगळ्या घडामोडी आपल्या महाराष्ट्रात होत असताना काही राजकीय नेते आणि अर्थात जे मंत्रिमंडळ आहे ते राजकारणात व्यस्त आहे. ठीक आहे, त्याच्यावर मला आता राजकीय काही टिप्पणी करायची नाही आहे, पण नक्कीच हे लोक पाहतात. मेट नावाचं एक गाव आहे, मागच्या वर्षी तिथे दरड कोसळलेली होती, त्या नागरिकांना जमीन देखील अलॉट करण्यात आली, परंतु वर्षभरामध्ये साधी मोजणी देखील झालेली नाही आहे. ते लोकांची मागणी की आम्हाला स्थलांतरित करावं, पण प्रशासन ते करू शकतं. हेच मी सांगतोय की आता एक वर्ष होऊन जर गेलं असेल आणि प्रशासनाने एक वर्षात काही केलं नसेल, ही प्रत्येक प्रशासकाची जबाबदारी असते. आता आपण पाहत असाल जसं हे ग्रामीण भागात होतं तसं शहरी भागात देखील बिल्डिंग कोलॅप्स होतात, खचत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष कोणाचंच नाही आहे. आणि जे मी मुंबईत पण सांगितलं मध्यंतरीच्या काळात की शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्री मान्सूनच्या बैठका उद्धवसाहेब जसे घ्यायचे सगळ्या यंत्रणांना एकत्र सोबत घेऊन, तसं मला तरी वाटत नाही यंदा अशा बैठका झाल्या होत्या. हुडी घालून एकमेकांच्या घरी जातात, बैठका होतात पक्ष बदलण्याच्या, पण प्री मान्सूनसाठी जनतेसाठी बदलणे काही बैठका होत नाही. मुख्यमंत्री आजही दिल्लीमध्ये आहेत, सहकुटुंब भेट घेत आहेत. शुभेच्छा आहेत त्यांना. आहे आणि दिल्लीला देखील गेलेले आहेत. नेमकं आपल्याला काय म्हणायचं असं आज मी बातच्या दिवशी काही कोणाला मुख्य नाही असं मी बातम्यांमधून ऐकलं म्हणून मी बोललो. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काही शुभेच्छा. आपलं कुठचं चॅनल? पुढारी न्यूज चॅनल. पुढारीमध्येच मी ऐकलं ऍक्च्युली, पुढाऱ्यांबद्दलच ऐकलं. आदित्य जी, मणिपूर की घटना के बारे में क्या? मणिपूर की घटना बहुत ही दुख देने वाली है, शर्म करने वाली घटना है. अगर आप देखें तो ये एक नेशनल ट्रेजेडी है, नेशनल शेम है. इस घटना पे जितना भी हम गौर करें वो कम है. और यही बात मैं दोहराना चाहता हूँ कि जिस सरकार ने 70 दिन तक कुछ नहीं कहा, 70 दिन तक वहाँ देखा भी नहीं, ऐसी सरकार किस काम की और किसके काम की है? ये सरकार बर्खास्त होनी चाहिए. मणिपुर की प्रेसिडेंट्स रूल लगना ज़रूरी है ताकि वहाँ की जनता आश्वासित हो, हर कोई आश्वासित हो कि ऐसी जो घटना है वो वापस दोहराई नहीं जाएगी. आजचा दौरा यशस्वी झाला आहे, सभेचं आश्वासन आपण दिलेलं आहे, नेमकं काय सांगतो? नक्कीच आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये उद्धवसाहेबांबद्दल एक वेगळं प्रेम आहे आणि हे प्रत्येक वेळी इथे आल्यानंतर बघायला मिळतं. खरं तर आज नाशिक आणि येवला पदाधिकारी मेळावा होता, कार्यकर्ता मेळावा होता, आणि
कार्यकर्ते मेळाव्याच्या पलीकडे देखील रस्त्यावर आपण बघतोय की अनेक ठिकाणी स्वागत होत आहेत. लोक अजूनही थांबून सांगतात की उद्धव साहेबांना सांगा आम्ही सगळे सोबत आहोत, आणि हेच वातावरण सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे. या ठिकाणी छगन भुजबळ हे उमेदवार आहे विधानसभेचे, आणि आता आपल्याकडनं एक नव्या उमेदवाराची चाचपणी केली जाते. काय कशा पद्धतीचं चॅलेंज वाटतंय आणि काय निवडणूक कुठे लागल्यात अजून काय रणनीती आहे आपली यासाठी? निवडणूक आता लावू दे सगळ्यांना. जी सभा आपण घेणार आहात आश्वासन दिलंय, येवल्यामध्ये सभा घेण्याचं काय नाही? मी महाराष्ट्रभरात सभा मागच्या वर्षीपासून आपण पाहत आहे की वेगळ्यावेगळ्या ठिकाणी घेत आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्राची गद्दारी झाली, जे गलिच्छ राजकारण सुरू होतं त्याला एक कुठेतरी वेगळं वाट निर्माण करायला, कारण हे गलिच्छ राजकारण किती दिवस चालणार? आणि तुम्हाला तरुणांना हे न पटणारं राजकारण, हे राजकारण नाही, राजकारण हे समाजकारण असलं पाहिजे, आणि देशासाठी जनतेसाठी महाराष्ट्रासाठी काम करणारे राजकारणी आम्हाला पाहिजेत, स्वार्थासाठी नाही. आज तेच निर्माण करायला, तेच शोधायला आणि तेच सोबत काम करायला आम्ही फिरत आहोत. महाराष्ट्र के नाशिक पेठ तालुका में आदिवासी बच्चे जो नाही मी राज्याचं बोल महत्वाची गोष्ट ही आहे की निवडणुका लागणं गरजेचं आहे. जे आता घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे असंवैधानिक आहे, हे कोर्टाने देखील सांगितलेलं आहे, बेकायदेशीर आहे. आणि हे सरकार, बेकायदेशीर सरकार किती दिवस स्वतःच्या ऍड्सवर उधळपट्टी करत राहणार आणि घोषणा करत राहणार?